श्रोतहो नमस्कार, आपण श्रवण करत आहात श्री गरुड पुराण अध्याय 13। यामध्ये आपण आज श्रवण करूयात सुतक विधे कसा पाळावा, गोदान, भूमिदान आणि स्वर्णदानाचे फळ, त्याचबरोबर गयेतील श्राद्धाचे महात्म्य। चला तर अध्याय 13 सुरुवात करूयात। गरुडजींनी भगवान श्रीहरी विष्णूंना प्रश्न विचारला। ते म्हणाले, हे प्रभु, सुतक विधि कसा असतो, तो कसा पाळायला हवा, कृपया या विषयी आम्हाला सांगा। तेव्हा श्री भगवान म्हणाले, हे गरुड, एखाद्या व्यक्तीचा जन्म अथवा मृत्यूनंतर सपिंड व्यक्तींना सुतक असते। दोन्ही प्रकारच्या सुतकांमध्ये 10 दिवसांपर्यंत प्रतिग्रह, होम, स्वाध्याय, वेद अध्ययन या सर्व गोष्टी वर्ष कराव्यात। एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर वस्त्रासहित स्नान करावे, म्हणजे लगेच शुद्धी होते। व्रतवैकल्य करणारा, मंत्रांनी पवित्र आणि निरोप यांना सुतक नसते, अथवा ब्राह्मणांच्या आदेशानुसार सुतक जाते। सर्व लोकांना अशुद्धी असते, तर माता पित्यांना सुतक असते। दाशानिक विधीनंतर विद्वानाला गाय, सुवर्ण यांचे दान द्यावे। जो अनाथ व्यक्तींचे प्रेतसंस्कार करतो, त्याला कोणत्याच प्रकारची अशुद्धी राहत नाही। भगवान पुढे म्हणाले, ज्याप्रमाणे सहस्र गायींमध्ये वासरू आपल्या मातेपाशी जाऊन चिकटते, त्याप्रमाणे मनुष्याने केलेले कर्म देखील मृत्यूनंतर त्याला जाऊन चिकटतात। कर्मानुसारच मनुष्य त्याचे फळ भोगतो, म्हणूनच मनुष्याने मृत्यूलोकी दान द्यावे। भूमिदाना इतके कोणतेही श्रेष्ठ दान नाही आणि भूमीसारखे कोणतेच अन्य धन नाही। गाय अथवा भूमिदानाने मनुष्याचे अनेक पापी नष्ट होतात। अधर्म करण्याची प्रवृत्ती असणारा मनुष्य सहस्र गायींच्या वधा इतके पाप करतो। एका गायीचे हरण करून मग कितीही गायीचे दान दिले तरीही त्याची समता नसते। वेदांमध्ये असे कथन केले आहे की दुर्बल व्यक्तींचे रक्षण करण्याने जे पुण्य प्राप्त होते, ते यज्ञादी कार्यामध्ये पुष्कळ संपत्ती दक्षिणेच्या रूपाने देऊन सुद्धा मिळत नाही। जो मनुष्य एखाद्या पंडिताचे धन लुबाडून त्याचा उपभोग घेतो, तो आपल्या 7 कुळांचा नाश करतो। भगवान पुढे म्हणाले, हे गरुड, सर्व तीर्थांमध्ये परमेश्वर स्वरूप आणि सर्वश्रेष्ठ असे गयेचे महात्म्य आहे। हे तीर्थ, जगातील सर्व सुखांचा प्रत्यय देणारे तसेच जीवन मरणाच्या बंधातून मुक्त करणारे आहे। जो मनुष्य या तीर्थावरती यज्ञयाग, श्राद्ध, पिंडदान आणि स्नान करतो, तो स्वर्गामध्ये आणि ब्रह्मलोकामध्ये स्थान मिळवतो आणि त्याला परत नरकात जाण्याचा त्रास होत नाही। भगवंताने 5 कोस विस्तार असणारे गया तीर्थ ब्राह्मणांना दिले, तेव्हा ब्राह्मण भयंकर चिडले। त्या ब्राह्मणांना 3 पिढ्यांपर्यंत विद्या आणि धन दौलत मिळणार नाही असा शाप होता। असा हा शाप मिळाल्याने ब्राह्मणांनी ब्रह्मदेवांना विनंती केली, तेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांच्यावर दया केली आणि त्यांना असा उशाप दिला की जे अत्यंत पुण्यवान असे लोक गयेमध्ये श्राद्धविधी करतील त्यांना ब्रह्मलोक प्राप्त होईल। त्या लोकांकडून माझी पूजा केली जाईल आणि आपल्या ब्राह्मण लोकांची देखील ते पूजा करतील। मुक्तीचे 4 प्रकार सांगितलेले आहेत, ते म्हणजे ब्रह्मज्ञान, गया तीर्थामध्ये श्राद्ध, गायीच्या गोठ्यामध्ये मरण आणि कुरुक्षेत्रात निवास। गयेमध्ये श्राद्ध केल्याने वाईट मृत्यू येणारा मनुष्य मुक्त होऊन जातो। गया तीर्थामध्ये पिंडदान केल्याने मनुष्याला जे फळ मिळते त्याचे वर्णन मी 1000 वर्ष जरी सांगू लागलो तरी काळ पुरणार नाही, अर्थात थोड्या वेळात सांगण्यासाठी मी असमर्थ आहे, इतके याचे महत्त्व आहे। गयेचे क्षेत्र 5 कोस विस्तारलेले आहे आणि त्याचे 1 कोस गयेचे शिर आहे। या ठिकाणी देवांमध्ये श्रेष्ठ अशा भगवान जनार्दनाचे निवासस्थान आहे। या पितामह देवाच्या दर्शनाने मनुष्य सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती प्राप्त करतो, निरामय लोक अर्थात स्वर्गाची प्राप्ती करतो आणि त्याला या जगामध्ये परत जन्माला येण्याचे कारणच उरत नाही। गयेमध्ये जो ब्राह्मणांची पूजा करतो तो मनुष्य ब्रह्मलोकाला सहज प्राप्त करतो।
प्रातःकाळी जो मनुष्य गायत्री मातेचे ध्यान करतो तो देवतांच्या पूजेचे फल प्राप्त करतो। सत्कार्य करणारे थोड्या अवधीतच बरेच पुण्य प्राप्त करतात। असे लोक आपल्या 21 पितरांना ब्रह्मलोकांचे पुण्य प्राप्त करून देतात। म्हणूनच या भूमंडळामध्ये गया क्षेत्र परमपुण्यमय आहे आणि गयेचे शीर तर त्यामध्ये परमश्रेष्ठ आहे। गयेमध्ये असे एकही स्थान नाही की जे तीर्थरूप नाही। 5 कोस व्यासाच्या या तीर्थामध्ये पिंडदान करणारा मनुष्य अक्षय अशा पुण्याला प्राप्त करू शकतो। गयेसारख्या या ठिकाणी एक वेळेला पिंडदान केले तरी त्या मनुष्याला दुर्लभ असे काहीच नाही। जो मनुष्य शुक्ल आणि कृष्ण दोन्ही पक्षामध्ये गया क्षेत्रात राहतो तो देखील आपल्या 7 कुळांना पवित्र करतो। भगवान पुढे म्हणाले, गयेला जाणाऱ्या मनुष्याने प्रथम शास्त्रशुद्ध श्राद्ध करावे आणि मग त्यानंतर कापट वेश धारण करून संपूर्ण ग्राम प्रदक्षिणा करावी। गया क्षेत्राला जाणाऱ्या मनुष्याने उपवास मुंडन आदी वाट्यामध्ये येणाऱ्या तीर्थांमध्ये करावे। गयेच्या ठिकाणी श्राद्धविधी रात्री करावे। पिंडादी क्रिया करणाऱ्याने तिथेशी प्रार्थना करावी की सर्व देवतांनी येथे यावे, रक्षण करावे आणि माझे जे पितरगण आहेत त्यांना पिंड देण्यासाठी मी येथे आलो आहे। प्रथम दिवशी असे कार्य करावे। दुसऱ्या दिवशी धर्माख्या आणि मतंग नदीमध्ये पिंडदान करावे। असे केल्याने मनुष्य वाजपेयी यज्ञाचे फल प्राप्त करतो। ब्रह्मतीर्थामध्ये स्नान आणि पिंडदान केल्याने मनुष्य राजसूय अश्वमेध या दोन्ही यज्ञांची फलप्राप्ती करतो। तिसऱ्या दिवशी ब्रह्मसदनामध्ये जाऊन स्नान तर्पणादी कार्य करावे। चौथ्या दिवशी फाल्गुतीर्थामध्ये जाऊन स्नान आणि देवादिकांना तर्पण करावे। सूर्य चंद्र आणि कार्तिकीयामध्ये केलेले श्राद्ध अक्षय होते। काही ठिकाणी आईचे स्वतंत्र श्राद्ध करावे आणि बाकीची ठिकाणी मात्र पतीबरोबर श्राद्ध करावे। रुद्रपादाला स्पर्श केल्याने जगामध्ये परत नवा जन्म धारण करावा लागत नाही। गईचे जे शीर आहे त्या ठिकाणी शमीच्या पानाने पिंड द्यावे। 5व्या दिवशी गदालोल तीर्थामध्ये स्नान करावे। वडाच्या खाली पिंडदान करावे। त्यामुळे सर्व कुलांचा उद्धार होतो। विशाल अशा गया तीर्थामध्ये पिंडदान केल्याने मनुष्य अनेक पुत्रांना जन्म देतो। पिता, आजोबा, पंजोबा, माता, आजी, पणजी, तसेच आईचे वडील, वडिलांचे वडील आणि आईच्या वडिलांचे वडील, आईचे आजोबा, तसेच अन्य जे असतील त्या सर्वांचे नाव घेऊन हे पिंडदान करावे। आणि श्रोतहो, याचबरोबर गरुड पुराणामधील अध्याय 13 या ठिकाणी समाप्त होत आहे। उर्वरित कथा पुढील अध्यायामध्ये। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।